सर काय सांगाल आपल्याकडे जे 8 दिवसापासून 9 दिवसापासून संप सुरू आहे त्या संदर्भामध्ये? सध्या कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन करतोय की सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामावर हजर व्हावे व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी व जे महामंडळाला एक आर्थिक नुकसान यामुळे सोसावं लागत आहे ते कुठेतरी आपण आता जे प्रवाशी उचलले तर ते कमी होईल. त्या दृष्टिकोनातून सध्या औरंगाबाद आगार क्रमांक 2 या ठिकाणाहून जे आमचे भाडेतत्वावरील शिवशाही बसेस आहेत त्यांची वाहतूक आम्ही 12 तारखेपासून चालू केलेली आहे. 12 तारखेला आम्ही 2 बसेस सोडल्या, त्यानंतर 13 9 बसेस आणि 14 व 15 या 2 तारखेला 7-7 बसेस या ठिकाणून आम्ही पुण्यासाठी मार्गस्थ केलेले आहे. आणि भाडेतत्वावरील जे बसेस आहेत ते या ठिकाणी आम्ही बसस्थानकावर जे प्रवाशी येतील त्या प्रवाशांना घेऊन उर्वरित जे काही प्रवाशी जास्तीचे मिळतील त्यासाठी आमच्या विभागाची जे सुपरवायझर आहेत ते सर्व सुपरवायझर कर्णपुरा जे पंचवटी बसस्थानक आहे त्या ठिकाणाहून प्रवाशांना बोलून बसमध्ये बसून त्यांची सोय करत आहेत व पुण्यासाठी वाहतूक औरंगाबाद आगार क्रमांक 2 मधून चालू आहे. बरं सर, आपण ज्या ह्या प्रायव्हेट बसेस चालू केलेल्या आहे किंवा त्यामध्ये पॅसेंजर जातात तर जे संपकरी त्यांनी काही विरोध दर्शवला नाही का? नाही, ह्या ज्या बसेस आहेत ह्या भाडेतत्वावरील आहेत. आणि औरंगाबाद आगार क्रमांक 2 मध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांनी सदर बसेसना अडवणूक कधीही केलेली नाही. आपण काय सांगू इच्छितो कर्मचाऱ्यांना? मी एवढंच आवाहन करू शकतो सर्व कर्मचाऱ्यांना की बाबा सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर आपापल्या हजर व्हावे व जी प्रवाशांची गैरसोय होतीये सध्या तर ती टाळावी. ज्या पर्यायी जे इतर वाहतूक होत आहे त्या वाहतुकीची म्हणजे प्रवाशांना करण्याची गरज नाही. सुरक्षित प्रवास हे आपलं ब्रीदवाक्य आहे, त्यानुसार सर्व ते ब्रीदवाक्य जपण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रवाशांची सेवा करावी एवढं मी सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो. आपलं नाव सर? मी संतोष श्रीधरराव गाडे, आगार व्यवस्थापक औरंगाबाद आगार क्रमांक 2.